सिकंदर शेखकडून प्रीतपाल चारी मुंड्या चितपट महाराष्ट्राचा पैलवान सिकंदर शेख याने काल दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी पंजाब येथे उत्तर भारताचा तगडामल्ल पैलवान प्रीतपाल गवाडा याच्यावर बॅकथ्रो डावावर विजय मिळवला चालू घडीला प्रीतपाल विरुद्ध सिकंदर ही अतिशय चुरशीची कुस्ती होती अनेकांनी ही कुस्ती महाराष्ट्रात ठरवण्याचा प्रयत्न केला मात्र मागील कुस्ती हंगामात प्रीतपालने सिकंदर सोबच्या कुस्तीत काही घातक गोष्टी केल्या बरकडीला गुडघा मारणे कुस्ती जिंकूनही चिडणे अंगावर धावून जाणे अशा प्रकारामुळे महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी त्याला फोनवर धमक्या दिल्या होत्या साहजिकच प्रीतपाल महाराष्ट्रात यायला तयार नव्हता प्रीतपालने सिकंदरच्या आक्रमक खेळीचा पूर्ण अभ्यास केला होता जसे की सिकंदर लपेट मारून टेक डाऊन करतो टेकचाक मारतो सिकंदरने सुद्धा मागच्या कुस्ती हंगामात प्रीतपालचा अनुभव घेतला होता कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान आणि पंचगंगेच्या पाण्याला सांगावे लागत नाही की कुस्ती कशी करावी सिकंदर काल प्रीतपालच्या रडीच्या डावाला संयमाने झेलत होता मागच्या वर्षी प्रीतपालच्या अंगावर सुद्धा सिकंदर धावून गेला होता या मात्र सिकंदर संधि शोधत होता कि प्रीतपाल कुठे सापड़ो तो। सिकंदर एक चाक मारतो हाथ ओढ़ कब्जा घेतो टेक डाउन करून हात मानेत चित मारतो हे सारे प्रकार लोकानी पण सिकंदर भात्यातला अजून एक हुक्मी बाणे बैठा बैकथ्रो कुत खूब अवघड़ा बैकथ्रो हा मैट वर के जा डा तो सुधा बसुन मारने लाखा एखाद्यालामते सिकंदर त्यात माहीर आहे काल साधारण अठरा मिनिटे कुस्तीनंतर सिकंदरने प्रीतपालचा कब्जा घेतला तसे बसून बॅग टाकला प्रीतपाल चारी मुंड्या चितपट झाला चिडायला आणि रडायला मौकाच मिळाला नाही आपण ही कुस्ती कालच्या पोस्टमध्ये पाहू शकता एकंदरीत महाराष्ट्राचा पैलवान उत्तर भारतात जाऊन तिथल्या पैलवानला हरवतो ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याचे करावे तितके अभिनंदन थोडे आहे आप आपल्याला हा माहितीपट कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण कुस्तीचे व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्याला देण्याचा प्रयत्न करू कुस्ती मल्लविद्या यूट्यूब चॅनेल व फेसबुक पेजला आपण जरूर सबस्क्राईब करावे धन्यवाद